त्यांनी देखील छाती ठोकपणे सांगितलं की आम्ही देखील मागच्या वर्षी या स्पर्धेचे उपविजेते आहोत, आम्ही देखील शेवटपर्यंत संघर्ष करणार, आम्ही देखील लढणार. आणि जसं तुम्ही सांगितलं, प्रत्येक विराज असेल, नागराज असेल, राजकुमार असेल, चांगला खेळ यांनी केलाय. पहिला चेंडू आणि हा खणखणी षटकार, गगनभेदी षटकार. चेंडू आला कधी गेला कधी, जबरदस्त धावांचे इमले रसणारा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. जर प्रेमने आज जिंकवलं तर मी नक्की सांगू शकतो, साहसकथा, हास्यकथा, बोधकथा, नवलकथा, पाककथा, भटकंती, लोक सुरू करतील प्रेमकथा जर प्रेमने जिंकवलं तर. आता चेंडू आहेत 5, धावा हवेत 18. प्रेमात पडतील त्याच्या फलंदाजीच्या ज्या पद्धतीने प्रेम खेळतो, आणि म्हणूनच मी आवर्जून त्याचा सातत्याने उल्लेख करतोय. हा खेळाडू खूप महत्वाचा आहे. पहिल्या बॉलवर षटकाराला 18 करायचे आहेत. आताचा हा चेंडू आणि वाईड चेंडू आणि 5 धावा. देणे वाला जब भी देता पूरा छप्पर फाड के देता. उंबार्ली मध्ये आता दिवाळीचा जल्लोष. कुणाल जी, तुम्हाला नाही वाटत फायनल के पहिले का ये फायनल आहे? या अशाच झालेत मॅच आधी सर. या अगोदरच्या जर तुम्ही पाहिले असतील, क्वार्टर फायनल तुम्ही मिस केले ऍक्च्युली त्या सर्वच मॅचेस. ग्रामीणचं क्रिकेट असंच रंगतं. मी काल देखील उल्लेख केला होता, ग्रामीणच्या ज्या स्पर्धा आहेत, निळजेची मकर संक्रांत चषक जो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे, खार्डीची खार्डी चषक जी आपण अनुभवत आहे, अशा मातब्बर ज्या स्पर्धा आहेत, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, या स्पर्धेमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सर्व खेळाडू खूप चांगले सराव करून उतरतात, सहजासहजी सामना सोडत नाहीत, शेवटपर्यंत लढतात. आणि आता या मॅचमध्ये 5 चेंडूमध्ये 13 धाव धावांची आवश्यकता आहे. आणि आता आपण विकेटवर एक नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये विकेट गमावले होते 6, या डावामध्ये विकेट गेलेले आहेत 4, त्याच्यामुळे विकेटचा ऍडव्हान्टेज उंबार्ली टीम कडे आहे. 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. ओमकार, आताचा हा जमिनी लगत मारलेला फटका, एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव वेगाने घेत आहेत, मात्र हातातून चेंडू सुटला अगदी महत्वाच्या क्षणी. धावत सुटले दोन्ही फलंदाज, काय वेगाने धावलेत असं वाटलं. एका बाजूला आर्मी रेसचा घोडा होता, दुसऱ्या बाजूला डर्बी रेसचा घोडा. आणि आता जर बघितलं तर 4 चेंडू 11 धावा. पण कौतुक व्हायला पाहिजे विराटचं देखील, काय ऍक्शन मध्ये तो होता, एकाच ऍक्शन मध्ये बॉल पिकअप अँड थ्रो, परंतु तरी देखील रन झाले 4-11. सरळ फटका आणि याच बरोबर चौकार. काय फटका खेळलाय आज उंबार्ली. उंबार्ली आता उंबारचा ओलांडणार. जबरदस्त फलंदाजी करतोय प्रेम भोईर. मेरा नाम है प्रेम. प्रेम चोप्राने जेव्हा तो डायलॉग म्हटला होता, मेरा नाम आहे प्रेम, प्रेम चोप्रा, आता लोक खरंच म्हणजे प्रेम कथा सांगायला सुरुवात करतील असं वाटलंय. कारण अपना टाइम आएगा, बल्ला लेकर आए तो रन बनाकर जाएगा. बॉलिंग की है, फील्डिंग की है, प्रैक्टिस की है, मेहनत की है, जब मौका मिला है तो जीत के दिखाएगा, अपना टाइम आएगा. 3 चेंडूमध्ये 7 रन करायचे आहेत आणि 6 धावा जरी केल्या तरी उंबार्ली संघ इथे जिंकू शकतो, कारण या टीमने विकेट कमी गमावलेल्या आहेत. 6 फलंदाज बाद झाले होते पहिल्या डावामध्ये, म्हणजे 6 रन केल्या तरी संघ जिंकू शकतो. आणि याच बरोबर गगनभेदी षटकार आणि उंबार्लीकर नाचतायत. बघा ज्या पद्धतीने नाचतायत, आज उंबार्ली गावामध्ये जल्लोष आहे. नाम है प्रेम और मैं करता हूं गेम. 2 चेंडू 1 धाव. बाहेरून जरी ज्वालामुखी सारखा वाटला तरी आतून तो एखादा इग्लू मधला एस्किमो सारखा वाटतोय. डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी. विकेट कमी आहेत तुमच्या. 2 चेंडू 1 धाव पाहिजे. 2 चेंडू 1 धाव. दोन फलंदाज जरी या 2 चेंडूवर बाद झाले तरी देखील टॉस मात्र उंबार्ली संघाने जिंकलाय, तरी देखील ते जिंकू शकतात. काय जबरदस्त फिरवला सामना
प्रेम कथा आजपासून आणि सामना फिरवून टाकला अगदी दिलीप वेंगसरकर उंबारली गावाला सलाम करणारा हा षटकार अभिनंदन धन्यवाद तर मित्रांनो खुश खबर लालचंद पाटील यांच्याकडून उंबारली संघाने हा सामना जिंकल्याबद्दल अलिबागची ट्रिप आहे आणि 9 चेंडू मध्ये 32 धावांची वादळी खेळी दाखवणारा प्रेम भोईर हा आता बघा खांद्यावर येतोय अगदी आज संकष्टीच्या दिवशी गणपती पावलाय गावदेवी उंबारली या संघाला साहस कथा हास्य कथा बोध कथा नवल कथा प्रेम कथा